भाजप नेते प्रवीण दरेकर यांना आता दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। माता रमाबाई आंबेडकर पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस दरेकर यांना देण्यात आलेली आहे। बनावट मजूर प्रकरणात 11 तारखेला पुन्हा एकदा पोलिसांसमोर हजर रहा अशा पद्धतीची नोटीस माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रवीण दरेकर यांना देण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी नवनाथ बन आता आपल्या सोबत आहेत। नवनाथ, यापूर्वी एकदा त्यांची चौकशी झालेली होती आणि आता पुन्हा एकदा हजर राहण्यास सांगितलंय दरेकरांना, काय आणखी तपशील? निश्चितपणे सौरभ, आठवड्याभरापूर्वी प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झाली होती। स्वतः प्रवीण दरेकर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांसमोर हजर झाले होते नोटीस आल्यानंतर। आता या प्रकरणामध्ये परत एकदा प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या नोटीसीमध्ये 11/4 म्हणजे 11 एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजता हजर रहा अशा पद्धतीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती। याच्यामध्ये प्रामुख्याने प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप आहे की प्रवीण दरेकर यांनी मजूर नसताना मजूर प्रकरण असल्याचं दाखवलं आणि या प्रकरणात सरकारची फसवणूक केली असा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला होता। आणि या सगळ्या प्रकरणानंतर दरेकर यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली। आधी खालच्या कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला, परंतु त्यांना पुढच्या कोर्टामध्ये जामीन अर्ज करेपर्यंत अटक करू नका अशा पद्धतीचा दिलासा देखील दिलेला आहे। त्यामुळे सध्या प्रवीण दरेकर बाहेर आहेत आणि या प्रकरणामध्ये त्यांनी जामिनासाठी पुढे अर्ज देखील केलेला आहे। या दरम्यानच्या काळामध्ये माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना याआधी एक नोटीस बजावली होती। त्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 तास प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी देखील झाली। या संदर्भात काही प्रश्न देखील प्रवीण दरेकर यांना विचारण्यात आले होते आणि आता परत एकदा ही दुसरी नोटीस प्रवीण दरेकर यांना आलेली आहे। त्यामुळे परत एकदा 11 एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये हजर व्हावं लागणार आहे। कदाचित काही वेगळे प्रश्न त्या दिवशी जी प्रश्न राहिले असतील, काही नवीन शंका पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये असेल, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची परत एकदा दरेकर यांची चौकशी होईल। आता या सगळ्या प्रकरणामध्ये दरेकर यांची चौकशी केली जाऊ शकते, दरेकर या सगळ्या प्रकरणाला हजेरी देखील राहतील अशी माहिती मिळते आहे सौरभ। बरोबर आहे, पहिल्यांदा ज्या चौकशी झाली होती तेव्हा पोलिसांनी तेच ते प्रश्न विचारून मला भांडावून सोडण्याचा प्रयत्न केला आणि चौकशी तपास अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्तांचा दबाव होता असा आरोप दरेकरांनी केला होता आणि आता दुसऱ्यांदा त्यांना पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। काय घडतंय बघावं लागेल। नवनाथ, तुम्ही सोबत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।